आणि आम्ही जेव्हा सगळे एकत्र एखाद्या सीनमध्ये असतो तेव्हा जी काही धमाल होते म्हणजे प्रत्येकाचं काहीतरी वेगळं चालू असतं एकेका कोपऱ्याला. मग ॲक्शन म्हटलं सगळे कुठून कुठून येतात सीनला, इंस्टाग्रामसाठी प्रमोशनसाठी रील्स चालू असतात, ट्रेंडिंग काहीतरी ऑडिओ शोधून त्याच्यावर काहीतरी डान्स करा किंवा काहीतरी एक रँडम काहीतरी रील करा काहीतरी व्हिडिओ करा, हे सतत चालू असतं. त्यामुळे एकमेकांशी बॉन्डिंग खूप छान झालं आणि त्याच्यामुळे शूटलाही खूप मजा आली. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठी शोबर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलो आहे स्टार प्रवाहवरच्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या सेटवर आणि सुमीचं लग्न आहे या मालिकेमध्ये सध्या. पण ही सुमी कोण आहे आम्ही पण तिला शोधतोय आता. सो कानेटकर कुटुंबात, म्हणजे दोन कुटुंब आहेत या मालिकेत, कानेटकर आणि वर्तक. तर कानेटकर कुटुंबात खूप माणसं आहेत आणि एक एक करून ती आम्हाला भेटतायत. आता आपल्यासोबत कानेटकर कुटुंबातलं शेंडेफळ आहे म्हणजेच अभिनेत्री तन्वी बर्वे. प्राची या व्यक्तिरेखेत ती तुम्हाला दिसणार आहे. काय एकंदरीत कानेटकर कुटुंबाची धमाले जाणून घ्यायचं आहे. कशी आहेस तन्वी? छान, मी खूप मस्त, खूप धमाल करतोय सेटवर मोठ्या फॅमिलीबरोबर. आणि किती जण आहेत कानेटकर फॅमिली? कानेटकर फॅमिलीमध्ये 3 काका, 1 आत्या, 3 काकू, मोठ्या काकाचा 1 मुलगा, दुसऱ्या काकाचा 1 मुलगा 1 मुलगी, त्यातली 1 सुमी जिचं लग्न आहे आमच्या घरात, आणि सगळ्यात लहान काकाची मी मुलगी. त्याचबरोबर सगळ्यात आमच्या मोठ्या दादाची अम्या दादाची बायको, असे आम्ही जवळजवळ 12-13 जण आहोत. पण एवढ्या सगळ्यांची नावं लक्षात राहत आहेत का तन्वी? आता हळूहळू सवय झाली आहे. हा दादा आहे, हा दादा आहे, अच्छा हे पण काका आहेत, हे पण काका आहेत. पहिल्या दिवशी खूप गोंधळ होता, तू नक्की माझी कोण कोणाला माहीत नव्हतं. पण आता काही दिवस झालेत, 10-12 दिवस झालेत शूट सुरू होऊन, त्यामुळे तर सगळ्यांना एक कळलं की अच्छा हे माझे काका आहेत, हा माझा सख्खा भाऊ आहे, हा आपला चुलत भाऊ आहे, हे एक आता गणित सगळ्यांना जुळलं आहे. पण एकाच मालिकेच्या सेटवर एवढी सगळी नाती एकत्र येणं किंवा नाती मिळणं ही खूप भारी गोष्ट आहे तन्वी, त्यावर काय बोलाल? ॲब्सोल्युटली. ॲक्च्युली आपल्याकडे आता मुंबईत किंवा ठाण्यासारख्या शहरांमध्ये खूप जॉईंट फॅमिली आपल्याला नाही बघायला मिळत, आणि टेलिव्हिजनवर जर लोकांना अशी एक फॅमिली बघायला मिळत असेल तर नक्की आवडेल त्यांना. आणि आम्ही जेव्हा सगळे एकत्र एखाद्या सीनमध्ये असतो तेव्हा जी काही धमाल होते म्हणजे प्रत्येकाचं काहीतरी वेगळं चालू असतं एकेका कोपऱ्याला. मग ॲक्शन म्हटलं सगळे कुठून कुठून येतात सीनला, मग परत सगळ्यांचं एक वेगळं सुरू होतं, आणि मग मध्येच अच्छा तुझं मी ऐकलं, मग हे कनेक्ट झालं, मग ते कनेक्ट झालं, आणि मग गप्पा सुरू होतात. मग झालं, मग संपला तो सीन, मग तो सीन संपेपर्यंत जातो तास. पण जी काही प्रोसेस चालू आहे, हळूहळू एकमेकांची ओळख झाली आहे, सगळी फॅमिली एकमेकांना कळली आहे, त्याच्यात खूप गंमत आहे. आणि जे कलाकार आहेत सगळ्या फॅमिलीतले, प्रत्येक कॅरेक्टर प्ले करणारे सगळे खूप मोठे आहेत, खूप एक्सपिरियन्स्ड आहेत, आणि आम्ही जेवढी मुलं सगळे नवीन नवीन आत्ता सगळ्यांनी सगळ्यांची ओळख झालेली आहेत, त्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स आमच्याबरोबर ते रील्स करतात इंस्टाग्रामसाठी प्रमोशनसाठी रील्स चालू असतात, ट्रेंडिंग काहीतरी ऑडिओ शोधून त्याच्यावर काहीतरी डान्स करा किंवा काहीतरी एक रँडम काहीतरी रील करा काहीतरी व्हिडिओ करा, हे सतत चालू असतं. त्यामुळे एकमेकांशी बॉन्डिंग खूप छान झालं आणि त्याच्यामुळे शूटलाही खूप मजा येते. जसं तू म्हणालीस की एवढी लोकं सेटवर आली आणि मालिकेचंच नाव आहे ठिपक्यांची रांगोळी, त्या नावाबद्दल काय सांगशील? तुला येते का ठिपक्यांची रांगोळी? नाही, ठिपक्यांची रांगोळी मला तरी नाही येत. अगदी बघून बघून ठीक आहे, कधीतरी दिवाळीतला एखाद दुसरा दिवस थोडीशी काढली छान झाली बस एवढीच रांगोळी येते. पण मालिकेचं नाव वेगळं आहे, कॅची आहे, त्यामुळे जेवढ्यांनी आतापर्यंत प्रोमो पाहिला आहे, प्रोमो जेवढा टी व्हीवर चालतो आहे, सगळे नातेवाईक असतील मित्रमैत्रिणी असतील सगळ्यांना नावाबद्दल क्युरिओसिटी आहे की ठिपक्यांची रांगोळी असं नाव का ठेवलं असेल. सो सगळ्यांनी वाट बघा 4 तारखेची, तू एकदा शो सुरू झाला की तुम्हाला कळेल की ठिपक्यांची रांगोळी नाव का ठेवलं आहे. आमच्या घरातल्या सगळे ठिपके एकमेकांशी कसे जोडलेले आहेत ते बघून तुम्हाला नक्की नक्की नाव कळेल की असं नाव काय आहे सिरियलचं. तन्वी, आता जेव्हा मला तुझ्या कॅरेक्टरबद्दल ब्रीफ मिळालं तेव्हा प्राची अत्यंत हुशार मुलगी असं कळलं, कशी आहे नेमकी ही प्राचीची व्यक्तिरेखा? घरातलं शेंडे फळ आहे, त्यामुळे मोठी भावंड, सगळे काका काकू, सगळ्यांचे लाड, सगळ्यांचे संस्कार, विनायक काकांची शिस्त, हे सगळं तिच्या मनावर अगदी लहानपणापासून तिने पाहिलं आहे, त्यामुळे अगदी छान संस्कारी छान सुंदर अशी मुलगी आहे. अभ्यासात हुशार आहे, तिला तिच्या शशांक दादासारखं बनायचं आहे, तो सायंटिस्ट आहे, त्यामुळे तिलाही त्याच्यासारखं मोठं नाव कमवायचं आहे, आपल्या घरच्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं आहे. आणि ह्या सगळ्या बरोबरच
उगाच टिंगल काढणारी पण आहे ती, की मोठ्या भावंडांना कुठेतरी चिडवलंच, आईलाच काहीतरी बोलली, बाबांबरोबर बाबा तिचे अतिशय कुकी जो आहे विकास काका म्हणजे सगळ्यांचे, ते सगळ्यांबरोबर लहान होऊन फिरत असतात, त्यामुळे त्यांच्याबरोबर मस्ती केली. अशी एक साधारण 19-20 वर्षाची मुलं जशी असतात की मोठेही नाही लहानही नाही, अशाच्या ती मजा करते प्राची सध्या. आता ही सगळी गंमत जम्मत आणि त्यात शूटिंग करून 4 तारखेपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते, काय जाता जाता अपील करशील प्रेक्षक? सगळ्यांनी नक्की वाट बघा सिरियल सुरू होण्याची, आणि सुरू झाल्यानंतर रोज बघा, तुम्हाला नक्की तुमच्या फॅमिलीतलं कोण ना कोणतरी ह्या फॅमिलीतलं एखाद्याशी रिलेट नक्की होईल, एखादं भावंड असेल, काका असेल, आई बाबा असेल, कोणीतरी तुम्हाला वाटेल की हो रे माझे आई वडील असेच आहेत. आणि जशी आमची प्रोसेस चालू आहे त्यात आम्हाला इतकी मजा येते, म्हणजे खरंच वाटतं की हां हे काका आहेत, नको काकांसमोर मस्ती करायला. ही जी फिलिंग आमच्याकडे आहे ना ती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल, नक्की तुम्हाला वाटेल की ही नाती खरंच खूप गोड आहेत आणि अशी नाती आपल्याबरोबर पण असावीत. त्यामुळे सगळे नक्की मालिका बघा, आणि तुमच्या घरातलेही जे कोणी असतील, तुमचे जवळचे नातेवाईक असतील, पाहुणे असतील कधीतरी येणारे, किंवा घरातली रोजची मंडळी असतील, त्यांच्याबरोबर ज्या ह्या मुमेंट्स ज्या असतात अगदी छोट्या छोट्या असतात, पण ते त्या गोष्टी ॲक्च्युली आपल्याला खरं एक कुटुंब बनवतात. सो त्या गोष्टींना एन्जॉय करायला नक्की शिका. सो तन्वी, थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या आणि नवीन भूमिका आहे, ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू, थँक्यू सो मच.